नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ईपिक पाहणी कशी करायची ते या ठिकाणी आज पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ॲप हे ओपन करायचं आहे। हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ईपिक पाहणी असं सर्च करायचं आहे आणि हे जे ईपिक पाहणीचं जे ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल या बटनावर क्लिक करून हे जे ॲप आहे ते सर्वप्रथम तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल झालेलं आहे, ते आता ओपन करायचं आहे। तर हे जे ॲप आहे ते ओपन झालेलं आहे, तुम्हाला एकदा स्वीप करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे। त्यामध्ये मी औरंगाबाद हा महसूल विभाग निवडते आणि जे ग्रीन बटन आहे ॲरोचं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP प्राप्त होणार आहे। त्यामुळे जो तुमच्या जवळ मोबाईल आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं भरायचा आहे। मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर तुम्हाला हे जे हिरवं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। मोबाईल भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा OTP टाकायचा आहे आणि खातेदाराचं जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे आणि हिरव्या बटणावरती क्लिक करायचं आहे। आता पीक माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक करायचं आहे। तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे, जमिनीचं क्षेत्र निवडायचं आहे, त्याचप्रमाणे हंगाम जो असेल खरीप हंगाम या ठिकाणी मी निवडलेला आहे, निर्भेळ पीक या ठिकाणी निवडलेला आहे, पिकाचा प्रकार पीक असं निवडलेला आहे आणि पिकांच्या झाडांची नावं या ठिकाणी मी सोयाबीन हे निवडणार आहे आणि हे डेमो पर्पजसाठी असल्यामुळं मी क्षेत्र हे 0 हेक्टर निवडणार आहे आणि जलसिंचनाची साधने मी या ठिकाणी विहीर निवडते। लागवडीची दिनांक तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। तुमची जी सिंचन प्रणाली आहे त्यानुसार तुम्हाला तिथं सिंचन प्रणाली निवडायची आहे। आता मी फोटोवरती क्लिक करते आणि हा जो आहे तो डेमो पर्पजसाठी मी एक फोटो काढलेला आहे आणि ह्या ग्रीन बटणावरती क्लिक करायचं आहे। फोटो काढून झाल्यानंतर आता तुम्ही पिकांची माहिती बघू शकता। तुम्ही या ठिकाणी पिकांची माहिती बनवू शकता। पीक पाहणी या ठिकाणी सक्सेसफुली आपलं झालेलं आहे।